स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं शेतकऱ्यांचं थकीत ऊस बिल हे आंदोलन गेली 2 महिन्यापासून चालू केलेलं आहे. जवळपास 234 कोटी रुपये ही फिगर होती, ती वसूल करत करत आज आम्ही बऱ्यापैकी आणली आहे. किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षांच्या घरासमोर आम्ही 2 वेळा निवेदनं दिली, त्यांनी आम्हाला लिखीव 2 वेळा दिलं. पोलिसांनी कोरोनाच्या महामारीवर आमची मध्यस्थी केली, आम्ही ते मान्य केलं. पण गेली 10 दिवस आम्ही इशारा देऊन सुद्धा या इथं बसून प्रशासन शासन आमच्यासाठी तयार झालेल्या सगळ्या यंत्रणांनी दुर्लक्ष केलं. आज 10 दिवस झालं आमच्या ह्या आंदोलनाचा 10वा आम्ही आज इथं साजरा केलेला आहे. आणि त्या ऊसाचं प्रतिकात्मक आम्ही ऊस ठेवून त्याचं पूजन केलेलं आहे. कारण आज विरोधी महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा विरोधी पक्ष भाजप आहे, की ज्यांनी जे काल ते मंदिरं उघडा म्हणून आंदोलन केलं होतं, मंदिर कुठलं उपलब्ध नाही, त्याच्यामुळे आज आम्ही ह्या इथं ह्या निषेधात्मक आंदोलन केलेलं आहे. आणि आम्ही त्याबद्दल शासनाचा आमच्यासाठी ऊस उत्पादकासाठी तयार झालेल्या सगळ्या यंत्रणाचा आणि ज्या कारखान्यांनी ऊसाचं बिल दिलं नाही, जो संचालक आजपर्यंत इकडं कुठला डोकून बघायसुद्धा आला नाही, त्या सगळ्या प्रवृत्तीचा त्यांच्या मनोवृत्तीचा आम्ही जाहीर निषेध करतो स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे. आणि जोपर्यंत या कारखान्याचे जवळपास 35 कोटी रुपये आजही येणं बाकी आहे, आम्हाला वारंवार नुसती आश्वासनं दिली जातात. गुरुवारी यातले 1 कोटी रुपये देऊन आमची बुडवण करण्याचा प्रयत्न केला गेला, आम्हाला आंदोलनातनं उठवण्याचा प्रयत्न केला की 1.25 कोटी रुपये टाकलेत तुम्ही जावा, आम्ही ते मान्य केलं नाही. शेतकऱ्याची पहिनपही वसूल केल्याशिवाय आम्ही इथं हलणार नाही. ते स्वाभिमानीनं पहिल्या दिवसापासून आणि माझ्या बाकीच्या सर्वसामान्य मावळ्यांच्या बरोबर स्वाभिमानीचा प्रत्येक मावळा प्रत्येक पक्ष आम्हाला ह्या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकरी संघटना शिवसेना या सगळ्या पक्षांनीसुद्धा पाठिंबा दिलेला आहे. तरीबी अद्याप ह्याची दाहकता शासन प्रशासन घेत नाही. आज आम्ही हे प्रतिकात्मक आंदोलन केल्यानंतर 10व्याचा काही माणसांचा असा समज झाला की हे 10वा तर हिंदू धर्मामध्ये मयत माणूस झाल्यानंतर त्याचा 10वा केला जातो, त्याच्या अगोदर कुठला 10व्याचा कार्यक्रम करत नाही. आम्ही आमच्या कार्यक्रमाचा 10वा आहे, त्याचा प्रसार बाकीच्या ह्याच्या जे कारखानदार आहेत त्यांनी प्रसार वेगळा केला आणि संपत्ती घेण्याचा प्रयत्न केला. आम्ही असलं कुठलंही प्रकार केला नाही. 10 दिवस शांततेच्या मार्गानं आम्ही इथं आंदोलन रात्रंदिवस करत आहेत. आज कोरोनाचा महामारी आहे, बाकीच्या गोष्टी आहेत, याची कुठलीही पर्वा न करता आम्ही आहे. पण ह्यांना कुठली काय त्याच्याबद्दल तसदी नाही आहे. ह्याच्यासाठी साखर संकुल विभाग आहे का 7 महिने झाले तो शांत आहे. कायदा आहे 14 दिवसात, शुगर केन ऍक्ट 1966 कायदा आहे, 14 दिवसात पेमेंट खात्यावर जमा झालं पाहिजे. का नाही मिळालं, मग का त्याच्यावर कारवाई केली नाही? सगळी गोडावणं रिकामी झाली आहोत, सगळी यंत्रणा फस्त झाली आहोत. खात्री झाल्यानंतर मग तुम्ही RRCची कारवाई करणार आहे का? म्हणजे आमची फक्त चारी बाजूनं बळवण करणार आहे. आणि सगळ्या प्रतिनिधी आहेत आमच्या या गामाच्या टॅक्सच्या पैशावर यांचे पगार पीएचे भत्ते सगळ्या गाड्या पिढ्या. आज प्रशासकीय यंत्रणेला एवढे सरकारी वाहन आहेत, एकही अधिकारी सक्षम इथं भेटायला आला नाही. 10 दिवस झाले, मग कुणासाठी ही यंत्रणा आहे? कुणासाठी सरकार आहे? कशासाठी आहे? पत्रकार पोलीस आणि फक्त आंदोलन करते, ह्याच्या व्यतिरिक्त 24 तास पोलीस फक्त बंदोबस्त आम्हाला 24 तास आहे. याच्या अबाउटमध्ये आमच्याकडे कुठला सक्षम तहसीलदारसारखा सुद्धा कार्यकर्ता जो अधिकारी आहे तो सुद्धा आमच्याकडे डोकून बघायला इसरायला आला नाही. मग आमच्यासाठी ही यंत्रणा कशासाठी पगार घेते? ती साखर संकुलचा दर महिन्याचा पगार कितीतरी 1 लाख कोटी रुपयेमध्ये जातो, तो कशासाठी घेता तुम्ही?